हे लोक प्रयत्न करत आहेत त्याचा त्यांच्यावर कदापि तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवायचा नाही. आमच्या जावाईवर आणि माझ्या मुलीवर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही. बाजूला प्राणहिता नदी आहे, त्या प्राणहिता नदीमध्ये सगळ्यांनी फेकून दिला पाहिजे आणि सरळ गोदावरीला निघून सगळं आपला समुद्रामध्ये निघाला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपल्याला काम करावं लागेल. पोळीचा कार्यक्रम तुमचा झाला आणि घर पोळायचा सक्का मुलीला तुम्ही बाजूला घेऊन आमच्या बापाच्या विरोधामध्ये जेही पोरगी आपला बापाच्या होऊ शकला नाही ते तुमचा कसा होणार आहे ह्याचा तुम्हाला विचार करावा लागेल. भव्य दिव्य या अल्लापल्ली गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एक प्रकारचा ऐतिहासिक सभा इथे आयोजित करण्यात आलेला आहे. या सभेचे उद्घाटक व प्रमुख आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व आमचे नेते आदरणीय अजित पवारजी, महिला आयोगाचे अध्यक्षा चाकणकर मॅडम, युवक काँग्रेसचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे सूरज चव्हाणजी, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष वासेकरजी, युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आपले लीलाधर भरटकर, एपीएमसीचे अध्यक्ष आमचे बंधू रवींद्रराव बाबा आत्राम, माजी सरपंच अहेरी रामेश्वरजी आत्राम, आमचे सिनेटचे सदस्य तनुश्रीताई आत्राम, आपले माजी पंचायत समितीचे सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम, नानाजी नाकाडे माझे जुने सहकारी, आमचे जुने आजचे आपले इथे उपस्थित असलेले बबलूजी हकीम, माजी कार्यकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष. आणि या व्यासपीठावर अधिक मी सगळ्यांचं नाव घेत राहणार नाही. युधिष्ठिर विश्वास आणि सगळे आपले तालुकाचे पाची तालुकाचे सन्मान्य अध्यक्षगण, सर्व आदरणीय व्यासपीठ, सर्व पत्रकार उपस्थित, सर्व रियाज शेख आमचे ज्यांनी आता आपले प्रवेश केलेले आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे, त्यांचे सर्व सहकारी इथे प्रवेश केलेले, आणखीन प्रवेश होणारे काही सहकारी आहेत, या सर्व उपस्थित असलेले माझे बंधू आणि भगिनींनो, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता बंधू आणि भगिनींनो, आजचा हा महत्त्वाचा दिवस म्हणजे या जिल्हा संघटक राष्ट्रवादी काँग्रेसचे रियाज शेख यांनी इथे प्रवेश केला. त्यांचा हार्दिक आभार मानतो, अभिनंदन करतो की आपण या पाची तालुक्यामध्ये असलेले नगरसेवक, या पाची तालुक्यामध्ये असलेले सरपंच, सर्व उपसरपंच, आपले सर्व कार्यकर्ता या सकट आपण या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण अजितदादा पवार यांच्यावर विश्वास ठेवून आपण प्रवेश केला, त्याबद्दल आपला सर्वांचा हार्दिक आभार मानतो, अभिनंदन करतो आणि आपल्याला विश्वास देतो की आपल्याला सगळ्यांना घेऊन आपण या जिल्ह्याचा विकास करण्याकरता आम्ही तत्पर राहणार आहोत, हे आपल्याला विश्वाससुद्धा या निमित्ताने देतो. मी काय अधिक काय जास्त बोलणार नाही, दादांना बोलायचं आहे. सगळं आपलं राज्य सरकारकरता जे बजेट सर्वसामान्य महिलांकरता दिलेला बजेट आहे, दादांनी आपलं सर्वसामान्य आपले जे भाऊ आहेत, बहिणी आहेत, भाऊ शेतकरी भाऊ आहेत, या सर्वांकरता जे योजना दिले दादा आपला मुखातून ते सांगतीलच, परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की मागील या महिन्यामध्ये 18 तारखेला आपण जे जॉब कार्ड च्या वतीने जे आपण लोकांचा नोकरीचा एक कार्यक्रम इथे ठेवला होता, जवळजवळ 15,000 लोक इथे आले होते आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 5-5,500 लोकांनी इंटरव्ह्यू दिला होता, त्यापैकी 1351 लोकांनी त्याच्यामध्ये त्या लोकांना नोकरीचा आपण त्यांना आपला आदेश दिला. त्याच्यामध्ये 1200 लोक वेटिंगमध्ये आहेत आणि पुढे 365 दिवसाकरता आपण त्यांना जॉब कार्ड दिलेलं आहे, जिथे की आपण ते ऑनलाईन जाऊन आपला ते जर आपण फोनवर आपण क्लिक केलं तर हा तुम्हाला 365 दिवस जितके जॉब असतील या 365 दिवसापर्यंत तुम्हाला सगळं जॉब आपला मोबाईलमध्ये आपल्याला सगळं माहिती मिळेल आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्या नोकरीमध्ये आपल्याला भाग घेता येईल आणि आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला प्रवेश घेता येईल, हे सुद्धा आपण केलेलं आहे. हे सर्व करत असताना आपल्याला महत्त्वाचं म्हणजे या क्षेत्रामध्ये जे अतिक्रमणाचे पट्टे आहेत,
जबरन जोतचे पत्ते जे जंगलामध्ये आपण शेती केलेला आहे, जवळजवळ 50 वर्षापासून आपण शेती करत आहोत, त्या लोकांकरता आपण जवळजवळ 25,000 लोकांना या जिल्ह्यामध्ये आपण पट्टे वाटप करायचं सुद्धा काम फार मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. चाहे आदिवासी असेल, गैर आदिवासी असेल, त्या सगळ्यांना न्याय देण्याचा भूमिका आमच्या आम्ही लोकांनी केलेला, त्याच्याकडे कदापि आपल्याला विसरता येणार नाही. येतात वारा, येत राहते, लोक या पक्षातून सोडून जात राहतात, परंतु आम्हाला त्याच्याकडे काही लक्ष द्यायची आवश्यकता नाही. कोणी आमचे घरचे लोक मला वापरून दुसऱ्या पक्षामध्ये जाणार आहेत, या जमिनीमध्ये सुद्धा ते आमचे ते जुने प्रदेशचे अध्यक्ष येणार आहेत. जे लोक पक्षफोडीचा कार्यक्रम केले 40 वर्ष, त्या पक्षाचे नेते जे लोक घरफोडीचे कार्यक्रम घेतलेले आहेत, आता नुकताच आता घेणार आहेत, त्या घरफोडीकडून माझ्या स्वतःच्या मुलीला माझ्या विरोधामध्ये उभा करायचा धंदा या राष्ट्रवादी काँग्रेस एस हे लोक प्रयत्न करत आहेत. त्याचा त्यांच्यावर कदापि तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवायचा नाही. आमच्या जावाईवर आणि माझ्या मुलीवर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही. या लोकांनी आपला धोका दिलेला आहे, या लोकांनी धोका दिलेला आहे. त्या लोकांना बाजूला प्राणिता नदी आहे, त्या प्राणिता नदीमध्ये सगळ्यांनी फेकून दिला पाहिजे आणि सरळ गोदावरीला निघून सगळं आपला समुद्रामध्ये निघाला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपल्याला काम करावं लागेल. हे काय चाललंय? ठीक आहे, पक्ष फोडीचा कार्यक्रम तुमचा झाला आणि घर फोडायचा सक्का मुलीला तुम्ही बाजूला घेऊन आमच्या बापाच्या विरोधामध्ये, जेही पोरगी आपला बापाच्या होऊ शकला नाही ते तुमचा कसा होणार आहे ह्याचा तुम्हाला विचार करावा लागेल. काय तुम्हाला न्याय देणार आहे लोकांना? जी पोरगी आपला होऊ शकला नाही बापाच्या, तुम्हाला लोकांचा काय न्याय देणार आहे, तुमचं काय काम करणार आहे ह्याचा सुद्धा तुम्हाला पुढे विचार करावा लागेल. नेहमी आगे छू थांबा थांबा. तर हे सगळं आपल्याला करायचं आहे आणि हे सर्व करत असताना दादा आपल्याला इतकंच विनंती करतो, मागे आपण हे 100-बेडेड हॉस्पिटल जे इथे बांधलेलं आहे आणि जवळजवळ 2 महिना झालेला आहे, महिला हॉस्पिटल आहे, त्यांचं जे पद रिक्त आहेत. युनुसभाई थोडं महत्वाचा एक मुद्दा आहे, ते आपले जे पद रिक्त आहेत ते पद रिक्त आपल्या हॉस्पिटलचे ते आपल्याला भरायचं आहे. मागच्या वेळी सुद्धा वडला पेटला आपले उपमुख्यमंत्री आपण फडणवीस साहेबांनाही सांगितलं, आपल्यालाही सांगितलं, आपल्याला कसंही करून पदनिर्मिती करून त्याचं उद्घाटन आपल्याला करायचं आहे, पुन्हा आपल्याला हेरीला यावं लागेल असं प्रकारचं आपल्याला सांगू इच्छितो. आणि हे जे महत्त्वाचं म्हणजे जवळजवळ 20 वर्षापासून महाराष्ट्रातील जे कामगार आपले काम ग्राम रोजगार जे काम करत आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ 12 ते 13 हजार लोक आहेत, त्यांच्याकरता कुठेतरी आपल्याला विचार करावा लागेल. कारण की या सगळं जंगल क्षेत्रामध्ये आपलं नक्षल क्षेत्रामध्ये काम करत आहेत, बाकी पूर्ण म्हणजे महाराष्ट्रामध्ये 12 ते 15 हजार लोक आहेत, त्यांच्याकरता सुद्धा आपण सगळ्यांकरता आपण तिजोरी उघडून दिलेली आहे. या गरीब लोकांकरता सुद्धा आपण तिजोरी जर उघडला, मला वाटते हा पूर्ण लोक आपल्या पाठीशी उभा राहतील आणि आपला राष्ट्रवादी काँग्रेसला मदत होण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला विचार करतील. आपल्या पाठीमागे बसलेले त्यांचे नेते आहेत युनुस शेख, आणि ते तुम्हाला आपल्याला फार मोठा मदत होऊ शकते. त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण काम आपलं हे काम करावा. बाकी सगळं अधिक मी काय बोलणार नाही, आपल्याला पुरं परत जायचं आहे. आता पुढे मला महिनाभर बोलायचं, आणखी महिना म्हणजे इलेक्शन लागेपर्यंत मला बोलतच राहणार आहे आणि ते राहावं लागणार आहे. परंतु मी आपल्याला खबरदार केलेलं आहे, मला माझ्या नावचा वापर करून कोणी आला तर त्या लोकांना आपल्या दारातून बाहेर काढा, गावातून बाहेर काढा, हेच सांगण्याकरता मी इथे उभा. जास्त मला काही बोलायचं नाही. होत आहे, खुर्ची एक आहे, एक खुर्ची आहे, एक खुर्चीवर कोणाला बसायचं आहे ते बसत असताना मी माझ्या तलवार म्यानातून काढलेला आहे आणि माझ्या तलवारला दोन्ही बाजू धार आहे, सिंगल धारवाला नाही, डबल धारवाला सर आपला तलवार आहे. त्या दृष्टिकोनातून मी या राजकारणामध्ये आम्ही कदापि आम्ही विसरणार नाही की हा आमचा मुलगी आहे, हा माझा बाप आहे, हा माझा भाव आहे, माझ्या बहीण आहे, हे सगळं आम्ही काय विचार करणार नाही. जे माझ्या त्या खुर्चीवर बसायला पाहतील त्यांना बाजूला करायचं काम मी करणार आहो. म्हणून हे तुमचं मी काम केलं, इमाने इतबारे काम केलं, 50 वर्ष या भूमीचं रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून, या भूमीमध्ये राहणाऱ्या गरीब आदिवासी माणसाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून मी सतत काम करत आलेलो आहे. आणि मध्ये येऊन हे जर असं प्रकारचं वातावरण तयार करत असतील तर त्या लोकांना आपल्याला वाट लावायचं काम पुढे त्या कालावधीमध्ये करावं लागेल. असं प्रकारचं आपल्या सर्व जनतेला मी आवाहन करतो. आणि शेवटचा श्वास असेपर्यंत एक मुलगी गेला तरी चालेल, एक मुलगी माझ्याकडे आहे, दुसरी माझा मुलगाही मागे बसलेला आहे,
आणि दोघही असल्यानंतर माझा एक भाऊ सख्खा भाऊ जो विरोधात गेला तो सुद्धा माझ्या मागे उभा झालेला आहे. आणि माझ्या भावाचा चुलत भावाचा मुलगा रामेश्वरराव आत्राम ते सुद्धा माझ्या त्यांच्या जोडीला माझ्या पाठीमागे एक गेला तर माझ्याकडे फौज तयार झालेला घराचा पूर्ण घर माझ्या आत्राम घराना पुरा एकत्रित झालेला आहे. आणि पूर्ण आत्राम घराना या हलगेकर लोकांना नदीमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही हे आता मी तुम्हाला सांगू इच्छितो. जय सेवा, जय भीम, जय विदर्भ.